hello friends today we start with the next point from our topic number first that is the reproduction in lower and higher plants in last lecture we study about the types of asexual reproduction we study about the different types of asexual reproduction that is the fragmentation then the Binary fission, bird formation, gemule formation. These are the different types of the asexual reproduction which is found in the lower plants. Today we study about the asexual reproduction that is in the higher plants, which is known as the vegetative propagation or vegetative reproduction. Now, what is it mean by the vegetative reproduction? इन दिस रिप्रोडक्शन द प्लांट्स रिप्रोड्यूस अ सेक्शुअली थ्रू दे द व्हिजिटेटिव्ह पार्ट्स त्यांचे जे व्हिजिटेटिव पार्ट्स आहेत फॉर एक्झाम्पल रूट असेल स्टेम असेल किंवा लिव्स असतील तर हे जे व्हिजिटेटिव्ह पार्ट्स आहेत या व्हिजिटेटिव्ह पार्ट्सपासून प्लांट्सची जी ग्रोथ केली जाते त्याला काय म्हटलं जातं तर व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन किंवा व्हिजिटेटिव प्रोपोगेशन असं म्हटलं जातं इन दिस वेजिटेटिव रिप्रोडक्शन द प्लांट इज न्यू प्लांट इज फॉर्म्स आर जेनेटिकली आयडेंटिकल टू देअर पॅरेंट्स सिमिलरली असतात अगदी आपल्या सारखे ते सेम असतात त्यांच्यामध्ये आपल्याला कोणताही डिफरन्स आपल्याला दिसत नाही फॉर एक्झाम्पल आपण रोजचं जे प्लांट आहे त्याची आपण जर फांदी कट करून लावलं तर त्याच्यापासून आपल्याला काय मिळणार आहे रोजचंच प्लांट मिळणार आणि त्याच प्रकारचं प्लांट आपल्याला मिळणार आहे देअर फॉर द प्लांट फॉर्म बाय द व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन इज जेनेटिकली आयडेंटिकल टू देअर पॅरेंट्स धिस मेथड इज मोस्टली इज यूज इन ॲग्रिकल्चर अँड हॉर्टिकल्चर टू इन्क्रीज द रिप्रोडक्शन ऑफ द प्लांट म्हणजे जे काही प्रोडक्शन आहे प्लांट्सचं ते इन्क्रीज करण्यासाठी म्हणजे फ्लावर प्रोडक्शन असेल फ्रूट प्रोडक्शन असेल तर याच्या याच्या ग्रोथसाठी ही जी विजिडिट्यू रिप्रोडक्शन मेथड जी आहे व इज अ फास्ट मेथड इच इज यूज इन अ ॲग्रिकल्चर अँड द हॉर्टिकल्चर देन इट इज अ आर्टिफिशियल मेथड आर यूज टू प्रोपोगेट द डिझायर व्हरायटी अकॉर्डिंग टू द ह्युमन रिक्वायरमेंट माणस ज्या पद्धतीनं रिक्वायरमेंट असेल त्या पद्धतीचेच प्लांटची ग्रोथ करण्यासाठी व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शनची जी मेथड आहे ती काय केली जाते यूज केली जाते व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शनच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत त्याच्यामध्ये तीन मेथड्स आहेत एक कटिंग आहे दुसरी ग्राफ्टिंग आहे आणि तिसरी टिश्यू कल्चर आहे मग त्यातली आपण पहिली स्टडी करूया कटिंग तर कटिंग म्हणजे काय आहे अ स्मॉल पीस ऑफ एनी व्हिजिटेटिव्ह पार्ट ऑफ अ प्लांट हॅविंग वन ऑर मोअर बर्ड अ पार्ट ऑफ स्टेम इज कट अँड कट एंड ग्रो इन टू अ न्यू प्लांट इज कॉल्ड ॲज अ कटिंग म्हणजेच काय तर प्लांटचा कोणताही पार्ट मग तो रूट असेल स्टेम असेल किंवा लिव्ज असेल तो कट करून त्याच्यापासून काय तयार केला जातो न्यू प्लांट तयार केला जातो त्याला काय म्हटलं जातं कटिंग म्हटलं जातं याच्यामध्ये तीन प्रकार आहेत एक स्टेम कटिंग दुसरा लीफ कटिंग आणि तिसरा रूट कटिंग स्टेम कटिंग जे आहे ते मोस्टली रोजमध्ये दिसणार आहे लीफ कटिंग जे आहे ते सेन्सिविरियामध्ये दिसणार आहे आणि रूट कटिंग जे आहे ते ब्लॅकबेरीमध्ये दिसणार आहे हे तीन एक्झाम्पल्स महत्त्वाचे आहेत बऱ्याच वेळेला परीक्षेमध्ये स्टेम कटिंगचा ऑप्शन स्टेम कटिंगचा प्र प्रश्न विचारला जातो आणि त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स दिले जातात मग त्यामध्ये रोज हा एक आन्सर त्या ठिकाणी असतो मग तुम्हाला एम सी क्यूजमध्ये या विषयी तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यामुळे एम सी क्यूच्या दृष्टिकोनातून हे तीन पॉईंट जे आहेत ते महत्त्वाचे लक्षात ठेवायचं स्टेम कटिंग रोजमध्ये सेन्सिव्हरियामध्ये लीफ कटिंग आणि ब्लॅकबेरीमध्ये रूट कटिंग तर ते कशा पद्धतीचं आहे बघूया तर पहिले जे आहे दॅट इज द स्टेम कटिंग आता या ठिकाणी एक प्लांट आहे हे एक प्लांट आहे या प्लांटचं काय केलेलं आहे स्टेम इथून कट केलेली आहे ती स्टेम जी आहे ती काय केलेली आहे न्यू प्लॉटमध्ये ती काय केलेली आहे प्लांट केलेली आहे आणि त्याच्यापासून काय तयार झालेलं आहे नवीन प्लांट तयार झालेला आहे मग रोजमध्ये आपल्याला अशा पद्धतीचं स्टेम कटिंग दिसणार आहे त्यानंतर ब्लॅकबेरीचं जे प्लांट आहे त्या ब्लॅकबेरीमध्ये काय केलं जातं रूट कटिंगची मेथड यूज केली जाते या ठिकाणी हा आता हा प्लांट आहे या प्लांटचे हे रूट्स आहेत हे रूट्स इथं मधून काय केलेत कट केलेत आणि ते नवीन ठिकाणी किंवा मॉइस्ट सॉईलमध्ये काय केलेले आहेत <coughs> प्लांट केलेले आहेत आणि नंतर त्या ठिकाणी काय तयार होणार आहे नवीन प्लांट जे आहे ते त्या रूट्सपासून तयार होणार आहे त्या अशा पद्धतीनं कटिंगची मेथड वापरून त्या ठिकाणी काय केलं जातं व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन जे आहे ते केलं जातं त्यानंतर नेक्स्ट व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शनचे टाईप आहे तो म्हणजे ग्राफ्टिंग ना व्हॉट इज हॅपनिंग इन ग्राफ्टिंग ग्राफ्टिंगमध्ये काय केलं जातं बघा तर याच्यामध्ये दोन वेगवेगळे प्लांट्स यर द पार्ट्स ऑफ द टू प्लांट्स आर जॉईंट इन अ सच अ वे दॅट दे ग्रो ॲज अ वन प्लांट दोन वेगवेगळ्या प्लांट्सचे पार्ट्स जे आहेत ते काय केले जातात जॉईन केले जातात अशा पद्धतीने जॉईन केले जातात की त्याच्यापासून काय तयार होणार आहे नवीन प्लांट त्या ठिकाणी डेव्हलप होणार आहे आता या मेथडमध्ये दोन पार्ट्स असणार आहेत प्लांट्सचे त्याच्यामध्ये जो रुटोड प्लांट आहे म्हणजे जो मू ज्या प्लांटला मूळ आहे त्या प्लांटला काय म्हटलं जातं स्टॉक असं म्हटलं जातं आणि जो प्लांट जो आहे तो जॉईन करणार आहे जी व्हरायटी आपण जॉईन करणार आहोत त्याचे जे काही स्टेम असेल त्याला काय म्हटलं जातं सायॉन असं म्हटलं जातं बघा इन दिस मेथन द पार्ट ऑफ द स्टेम कंटेनिंग मोर दॅन वन बर्ड दॅट इज द सायऑन इज जॉईन ऑन टू अ रुटेड प्लांट कॉल्ड ॲज अ स्टॉक ओके जो काही स्टॉक असेल त्या स्टॉकवरती काय केला जातो सायन जो आहे तो जॉईन केला जातो स्टॉक म्हणजे काय असणार आहे रुटेड प्लांट असणार आहे आणि सायन म्हणजे काय असणार आहे तर ज्याच्या जो प्लांट आपल्याला ग्रो करायचा आहे जी व्हरायटी ग्रो करायची आहे त्या व्हरायटीचा जो पार्ट असणार आहे त्याची जी स्टेम असणार त्याला काय म्हटलं जातं सायन असं म्हटलं जातं या ठिकाणी स्टॉक जो आहे त्याच्यामध्ये काय केला जातो एक कट केला जातो त्यानंतर सायन जो आहे तो अशा पद्धतीनं कट केला जातो की तो त्या कटमध्ये व्यवस्थित बसला जाईल तर इथं आपण जर बघितलं हा आपल्याला एक ट्रँग्युलर कट दिसतोय आणि त्या ट्रँग्युलर कटमध्ये हा जो ट्रायंगुलर कट आहे तो व्यवस्थित त्या ठिकाणी काय केलेला आहे जॉईन केलेला आहे तर जॉईन केल्यानंतर त्याला काय केलं जातं अशा पद्धतीनं रॅपिंग केलं जातं मे बी यू बाय युझिंग द प्लॅस्टिक और बाय युझिंग द इनी प्लांट <coughs> मटेरियल जे आहे त्यानं काय केलं जातं त्याला कोट केलं जातं जेणेकरून ते व्यवस्थित त्याच्यामध्ये जॉईन व्हावं याच्यासाठी आणि नंतर त्याचे डेव्हलपमेंट जे आहे ते चालू होते ज्याचे त्याचे जे झायलम आणि फ्लेम्स जे आहे त्यांची ग्रोथ व्हायला लागते ते व्यवस्थित मॅच व्हायला लागतात आणि त्यानंतर दे ग्रो ॲज अ सिंगल प्लांट दोन प्लांट्सपासून आपल्याला काय मिळणार आहे एक सिंगल प्लांट मिळणार आहे मोस्टली याचा वापर जो आहे तो ॲपलमध्ये पियरमध्ये आणि रोजमध्ये ग्राफ्टिंगसाठी केला जातो तर ही एक व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शनची मेथड आहे त्यानंतर दुसरी मेथड जी आहे त्याट इज द टिश्यू कल्चर आता टिश्यू कल्चरची जी जी मेथड आहे याच्यामध्ये प्लांटचा स्मॉल टिश्यू घेतला जातो अगदी स्मॉल टिश्यू आता जर आपण इथं बघितलं तर हे एक प्लांट आहे या प्लांट्सची ही जी बड आहे या बडमधून काय केले जाते काही टिश्यूज ज्या आहेत त्या कलेक्ट केल्या जातात कलेक्ट केल्यानंतर त्या काय केल्या जातात स्टरलाइजड केल्या जातात स्टरलाइज केल्यानंतर त्या टिश्यूज काय केल्या जातात इट इज ट्रान्सफर्ड इन टू द Okay? न्यूट्रिएंट मीडियम ओके न्यूट्रिएंट मीडियम जे आहे त्याच्यामध्ये ट्रान्सफर केला जातो मग या न्यूट्रिएंट मिडियममध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स असणार आहेत ऑक्सिन सायटोसिन्स यासारखे जे वेगवेगळे हार्मोन्स असणार आहेत आगार जल जे आहे ते असणार आहे ते सगळं त्याच्यामध्ये काय केलं जातं घेतलं जातं आणि त्या न्यूट्रिएंट मिडियममध्ये काय केला जातो हा जो आपण प्लांटचा मटेरियल घेतलेला आहे तो त्याच्यामध्ये ॲड केला जातो त्यानंतर त्या ठिकाणी त्याची काय तयार होते ग्रोथ व्हायला चालू होते मल्टिप्लिकेशन व्हायला लागतं मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर हे जे मल्टिप्लाय झालेल्या सेल्स आहेत त्या काय केल्या जातात दुसऱ्या एका ग्रोथ ब्रेडवर काय केल्या जातात ग्रो करायला चालू केल्या जातात तर अशा पद्धतीनं आपल्याला अगदी स्मॉल टिश्यूपासून आपल्याला काय दिसणार आहेत मल्टिपल्स आपल्याला असे काय दिसणार आहेत आपल्याला प्लांट जे आहेत ते त्यापासून मिळणार आहे तर अशा पद्धतीनं सुद्धा व्हिजिटेटिव मेथड जी आहे ती मोस्टली नवीन प्लांट्स किंवा नवीन व्हरायटीज डेव्हलप करण्यासाठी टिश्यू कल्चरची मेथड जी आहे ती काय केली जाते यूज केली जाते तर अशा पद्धतीनं या व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनच्या कटिंग ग्राफ्टिंग आणि टिश्यू कल्चर या तीन मेथड ज्या आहेत त्या यूज केल्या जातात आपण नेक्स्ट नेक्चरमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शनचा जो पॉइंट आहे तो आपण स्टार्ट करणार आहोत थँक्यू